मैदानाच्या आतमध्ये एकीकडे स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय दुसरीकडे संदीप आहे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिला तर पहिलं षटक हाताळण्यासाठी सुरेश येतोय इशारा केला जातोय दोन अंपायरच्या माध्यमातून पहिला बॉल इन साइड आउट का चांगला आहे टायमिंग बेमिस झाल स्ट्रेट बॅटने खेळलाय वाईडिश लॉंग ऑफ वरिझर मध्ये चेंडू जातोय सीमारे पार चौकार पहिल्याच बॉल मध्ये अप्रतिम दर्जेचा फटका पाहायला मिळाला स्वप्नीलच्या फर्स्ट गुड शॉट मागच्या अप्रतिम अर्धशतक या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलं गेलं होतं अनिकेत या खेळाडूने चोपन्न धावा जवळजवळ खुटल्या गेल्या होत्या या स्पर्धेची सुरुवात अप्रतिम दर्जेची झाली आहे कारण की आ... स्वराज्य बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरिया स्पोर्ट्स भेंगडेवाडी आणि मोरिया चषक दोन हजार तेवीसचा हे दमदार आयोजन शॉर्ट ऑन पोल शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये गफलत होते कॅचेस विन द मॅचेस स्वप्नील सारख्या एक मोठ्या खेळाडूचा झेल सुटल्यानंतर त्याचा बुदंड भरावा लागेल टीमला आणि इथे मात्र चूक करतोय फाईन लेग रिझन मध्ये क्रिकेटमध्ये प्रत्येक झेल फार महत्त्वाचा असतो या मॅचमध्ये मात्र दुसऱ्याच बॉलवर संधी आली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही म्हणूनच म्हटलं जातं की संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किट प्रमाणे असतं जितका वेळ तुम्ही द्याल तितका हातातून ती निसरून जाते आणि तेच घडलं इकडे फाईन लेग मध्ये अगदी सोपा झेल सुटला गेला टीमला मिळते धाव टीमची धावसंख्या जाऊन पोचती आहे पाच या आकड्यावर पहिलं षटक येथे मार्गस्थ असताना स्ट्राईक रोटेट झाली आहे आता मात्र स्ट्राईक एंडवर संधी पाहायला मिळतोय या वेस फटका ऑन साईडला फटका चांगला आहे डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे प्रोटेक्शन आहे एकच धाव मिळेल संदीप ऑफ द माक पहिली धाव संदीपच्या बॅट आले टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे सहा या आकड्यावर मोरिया चषक दोन हजार तेवीस आणि या गर्मीच्या दिवसामध्ये क्रिकेटची गरमागरमी आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यावेळी देखील डांगसिंग डाऊन द विकेट थर्ड मॅन रिझरमध्ये चेंडू जाईल डीप मध्ये आहे क चांगलं कमबॅक केलं आहे मी तर म्हणेन गोलंदाज सुरेशने की पहिल्या बॉलवर चौकार आला होता पण त्यानंतर मात्र लाईन अँड लेंथवर इथे नियंत्रण ठेवलं आणि आपला अनुभवाचा पुरेपूर वापर देखील केला या मॅचमध्ये शेवटच्या पुढच्या तीन बॉलमध्ये फक्त तीन धावा खर्च केला टीमची धावसंख्या सात या आकड्यावर सात धावा धावफलकावर करा लागलेत प्रथम पारितोषिक पंचवीस हजार द्वितीय पारितोषिक पंधरा हजार त्वितीय पारितोषिक बारा हजार आणि चतुर्थ पारितोषिक असेल दहा हजार तब्बल बत्तीस संघ संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं नशीब आजमावतील आणि मौर्य चषक दोन हजार तेवीसच्या या भव्य दिव्य ट्रॉफीवर कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल यासाठी संपूर्ण या बत्तीस श्राळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या सगळ्या संघांचं लक्ष असेल स्वराज बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा देखील सुरू आहे पुन्हा एकदा मॅच होते सुरुवात हाफ ट्रॅक शॉट अंबुल करण्याचा प्रयत्न केला होता फाइन लेग रिझर मध्ये पुन्हा एकदा गफलत होती है, चेंडू जातो आहे लॉन्ग स्टॉक बाउंड्री लाईन रगत चेंडू अडवला जातोय तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय चांगलं रनिंग बेटविले विकेट दोन्ही फलंदाजामध्ये असलेल्या ताळमे पाहायला मिळते आणि इथे तीन धावा कंप्लीट झाल्या पहिल्याच षटकामध्ये खूप चांगल्या दर्जेचा खेळ करत असताना दोन्ही टीम आतेगाव संघ मोठा टार्गेट उभा करावा लागेल मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर ऐंशी प्लस धावा होत्या या मॅचमध्ये देखील तेच करावं लागेल कारण की पहिलीच मॅच खेळत असताना दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात यावेळी फटका ऑन साईड शेतरक्षक आहे अगदी शेतरक्षकाला बघून हा स्ट्रोक खेळला की काय हातात जाऊन भिसावतो आणि पहिला धक्का लागतोय ठीम हाते गावला आणि फलंदाज बाद होतोय स्वप्नील बा Thank you. तर पुन्हा एकदा मोठी विकेट प्राप्त होतीये लगातारच्या दोन बॉलवर आपण पाहू शकाल दोन गडी बाद होताना पाहायला मिळतील इकडे सलामीची जोडी पहिल्या दोन बॉलवर मात्र तंबूच्या आश्रयाला परतल्या स्वप्नील नंतर मात्र संदीपला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय गोलंदाज गोरखने अप्रतिम गोलंदाजी पहिलं षडक संपल्यानंतर टीमची नऊसंख्या झाली होती तब्बल दहा दावा एक गडी बाद त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर येथे विकेट प्राप्त झाली गोरखच्या माध्यमातून आणि संदीप देखील परतला दोन गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल दहा या आकड्यावर स्वराज बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरिया स्पोर्ट्स मेंगडेवाडी आयोजित मोर्या चषक दोन हजार तेवीस एक नवीन असोसिएशन नवीन उमेद आणि नवीन परिवार घेऊन स्वराज बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन आज उभारी घेते आणि या आयोजनामध्ये दे देखील आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जेचं आयोजन केलं गेलं आहे पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागलं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते गोरखच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली दुसऱ्या बॉलवर देखील डॉट बॉल पाहायला मिळाला अप्रतिम गोलंदाजी चांगलं कमबॅक केलं आपल्या टीमला असं वाटलं होतं की संदीप आणि स्वप्नील हे डोकेदुखी ठरतील पण त्या दोनघांच्याही विकेटचं पतन झालंय आता अडचणीत आहे हातेगावचे अंग इथे खराब शॉर्ट सिलेक्शन बॅकफूटला येऊन स्क्वेअर कॅट करण्याचा प्रयत्न केला होता पण बॉलच्या मेरिटवर बॅटिंग करावी लागेल इथे फलंदाजाला नवीन बॅट्समन जर पाहिलं तर राम आणि प्रकाश अशी जोडी आहे मोठी जबाबदारी या दोन्ही फलंदाजाकडे असेल कारण की धाव फलक हलता ठेवावा लागेल यावेळी स्टॉपेज पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक त्याच्या खाली आहे चूक करणार नाही अक्षयचा दुसरा झेल अप्रतिम दर्जाचं क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि आणखीन एक विकेट पतन तू चल मे आया असंच काहीतरी पाहायला मिळते आणि फलंदाज तीन गडी बा टीमची धावसंख्या संख्या फक्त आणि फक्त दहा दहावा पहिला विकेट्स प्राप्त झाला दहा या आकड्यावर दुसरा विकेट प्राप्त झाला दहा या आकड्यावर आणि तिसरा विकेट देखील दहा या आकड्यावर बाद होताना पाहायला मिळते दहा आकडा जणू काही हातेगाव टीमला अडचणीचा आकडा ठरलाय तीन गडी बाद दहा दहावा नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये अमोल आलाय खुलबाटाप्याचा चेंडू आहे पुन्हा एकदा ऑन साईडला शेतरक्षक आहे एकदा मिळते पाचव्या बॉलवर आता मात्र सिंगल खर्च कर करतोय गोरख चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये देखील अप्रतिम कमबॅक करून दिली आपल्या टीमसाठी दोन्ही संघ एकीकडे एक एक काळंबा देवी स्पोर्ट्स काळंबवाडी आणि दुसरीकडे निनाई देवी स्पोर्ट्स हत्तेगाव हे दोन संघ एकमेकांच्या विरोधातमध्ये या एक हंगामामध्ये पहिल्यांदाच खेळत असताना पुन्हा एकदा स्ट्रेट बॅट नाही बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये एक सोपा सॉफ्ट डिस मिस एक विकेटचं पतन होतोय रामला देखील परतावा लागेल आणि चौथा हाजरा लागतोय टीम हाते गाव संघाला दोन षटकांचा केस संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोचते अकरा या आकड्यावर अकरा धावा चार गडी वाद सुरुवात चांगली झाली होती दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करत होती स्वप्नील आणि संदीप पण संदीप बाद झाल्यानंतर कुठेतरी पत्त्यांचा बंगला ज्याप्रमाणे कोसळत त्याप्रमाणे इथे बॅटिंग लाईन देखील कोसळी हातेगाव संघाची चार गडी बाद अकरा धावा इनॅट क्रमांक सहा फलंदाज दादा सो हो येतोय यावे देखील यशनचा वेद यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणखीन एक विकेटचं पतन आणि फलंदाज इथे बाद होईल आपण पाहू शकाल दादा सोला देखील देखील परतावा लागेल फलंदाज बॅक टू द दाऊट पाच गडी बा टीमची लहुसंख्या फक्त अकरा धावा विशाल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय जो गोलंदाज येतोय तो, तो गोलंदाज मात्र आपल्या जादूची कांडी फिरवतोय आणि तो गोलंदाज मात्र विकेट काढून जातोय मागच्या षटकाची सुरुवात देखील गोरखने अशाच पद्धतीने केली होती पहिल्याच बॉलमध्ये विकेट प्राप्त केली होती इथे विशालने देखील त्याच पद्धतीने आपल्या षटकाची सुरुवात केली आहे पाच गडी बाद अकरा बिकट अवस्था मागच्या मॅचमध्ये हाय स्कोर पाहायला मिळाला पण या मॅचमध्ये लो स्कोर पाहायला मिळेल की काय की हतेगाव टीम पुन्हा एकदा उभारी गेली कारण की अजूनही अकरा चेंडूचा खेळ बाकी आहे अप्रतिम आयोजन भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि नवीन असोशिएशन आज मात्र उभारी घेत असताना आणि कौतुक करतोय की प्रत्येकाला न्याय मिळावा प्रत्येक संघाला एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी केलेला प्रयत्न आहे यावेळेस फटका पाहू शकाल टायमिंग बेमिस चाल चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना वसनच्या बॅट मधून येतोय या, या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार गरज आहे धावांची गरज आहे फटक्यांची आणि गरज आहे पार्टनरशिपची आणि ती मात्र करावी लागेल इथे टीम हाती गाव संघाला टीमची धावसंख्या सतरा याकड्यावर यावेळी बॅकफूटला ओन फोन पूर्ण एकदा चांगला फटका आहे एक्स्ट्रा कवर मध्ये प्रोटेक्शन आहे वेगाने क्षेत्रक्षक घेईल धावेल तोपर्यंत फक्त सिंगल कॅज्युअल क्रिकेट एक एक धाव इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते पण इथे कुठेतरी आळस दाखवला बॅटरने आणि एकच धाव मिळते एका धावाने टीमची धावसंख्या अठरा या आकड्यावर एटीन क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता स्विंग रेमिस डॉनबॉलची सांगता होते अप्रतिम कम बॅक म्हणावं लागेल गोलंदाज विशालचं प्रत्येक गोलंदाजाने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिले या मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाजाने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली पुन्हा एकदा हा ट्रॅकर आहे कवर रिझन मध्ये पुन्हा एकदा क्षेत्रशक्त तैनात आहे चांगलं क्षेत्रक्षण केलं जातंय धाव घेण्याचा प्रयत्न केला तर खराब फेकी आहे एका धावाला दोन धावामध्ये कन्वर्ट केलं जातंय दोन धावांना टीमची धावसंख्या वीस या आकड्यावर थेंबे थेंबे तळेसाचे पण इथे धावांचा पाऊस पाडावा लागेल धावा उभाराव्या लागतील धावा करावा लागतील कारण की हे मैदान धावांसाठी जाणलं जातं या मैदानावर अनेक विक्रम झालेत अनेक मोठमोठे मुट टार्गेट सेट होताना देखील पाहायला मिळते पुन्हा एकदा स्ट्रोक जर पाहिला तर स्क्वेअर लेग रिजनमध्ये जातो शेतक आहे एकच जाऊ मिळेल चांगलं षटक इथे पाहू शकाल दोन षटकांचा खेस संपलाय टीमची धावसंख्या एकवीस या आकड्यावर ट्वेंटी वन लॉस ऑफ फायव्ह विकेट शेवटचं षटक आहे नेक्स्ट मॅच साठी बजरंग बली स्पोर्ट्स नाणकेवाडी आणि शिवरत्न स्पोर्ट्स किनरेवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की लगेचच आपण टॉस साठी या प्रेझेंटेशन मध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल जे बजरंगबली स्पोर्ट्स ढाणकेवाडी आणि दुसरीकडे शिवरत्न स्पोर्ट्स किनरेवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की टॉस साडी या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वराज बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरिया स्पोर्ट्स मेंगडेवाडी आयोजित मोर्या चषक दोन हजार तेवीसचं हे दमदार आयोजन मॅच आपल्यासमोर रंगली जाते दोन मातबर संघ एकीकडे काळंबा देवी स्पोर्ट्स काळंबवाडी आणि दुसरीकडे निनाई देवी स्पोर्ट्स हाते गाव टॉस जिंकून क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत सुरेश गोरक आणि विशालशी राहिली आहे अखेर कशर विजय येते पहिला बॉल फुलर लेन्सा स्क्वेअर ऑफ द विक एट चेंडू जातोय सीमा रेशे पलीकडे चार धावांसाठी चौकार बस बस बडा बोध चार धावा गरज आहे धावांची आणि धावा येत येत असताना पहिल्या बॉलवर चौकार आलाय मागच्या दोन षटकांची सुरुवात स्विकेटनी झाली आणि या षटकाची सुरुवात चौकाराने होताना पाहायला मिळते यावेळी देखील आपण पाहू शकाल ब्लॉक कॉल इन टू द ब्लॉक होल यश वाकवले आणखीन एक विकेटचं सा पतन सहावा गडी देखील परतलाय आणि इथे परतावा लागेल वसंत देखील सहा गडी बात दादा सोला परतावा लागेल दादा सो बॅक दे टू फलंदाज बाद नवीन बॅट्समन मैदानाच्या चार मध्ये एंटर झालाय अक्षय सहा गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल पंचवीसशे आकड्यावर ट्वेंटी फाय ओन स्कोर बोर्ड चार चेंडूचा खेळ बाकी आहे लो स्कोर मॅच पाहायला मिळते की काय या दिशेने जात असताना बघा आपल्या वाडीसाठी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी आज मात्र प्रत्येक संघ एकमेकांच्या विरोधात मात्र या मोर्या चषकासाठी खेळत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं दोन अंपायर आपण पाहू शकाल शशी मेहेर आणि दत्ता मेहेर हे दोन बंधू ज्यांनी सारसोळे नाही तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं आहे असे अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांच्या समेत संजय पांचाळ हे देखील नेरूळ परिसरातील आहेत खूप चांगली अंपायरिंग सातत्याने राहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागणीचे अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम देखील सज्ज झाली आहे तेजस कोळी असेल आमचे कॅमेरामॅन असेल या सर्वांचा विकास विकास कांबळी संकेत अशा दोन कॅमेऱ्यासह ही स्पर्धा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जाते क्लीन टेलिकास्ट टेलिकास्टसाठी जाणला जातो क्रिक लाईव्ह आणि आमच्या समवेत गुणलेखकच्या भूमिकेत सर्जेराव पाटील खूप चांगलं गुणलेखन करत असताना चार बॉलचा खेळ बाकी आहे षडक्रमांक अखेरच अक्षय येतोय यावेळी बॅटची एज फ्लाय मध्ये चेंडू फ्लाय होतोय एकच धाव मिळेल एका धावानं टीमची धाव संख्या सव्वीसशे आकड्यावर लगाम लावल्या गेलाय सुरुवात चांगली झाली होती हतेगाव संघाची कारण की पाच बॉलमध्ये दहा धावा झाल्या होत्या असं वाटलं होतं की मोठं टार्गेट उभं केलं जाईल पण जसे विकेट पडत गेले तसा मात्र दबावामध्ये हा संघ देखील गेला त्यानंतर मात्र गोलंदाजीच अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळाला मिड विकेट रिझन मध्ये चांगले क्षेत्रक्षण केले जाते दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल पण धोकेच असेल हे जाणलंय आणि त्यामुळेच एकाच धावावर समाधान मानावं लागेल एक षटकार जरूर आलाय वसनच्या बॅट मधून आपल्या टीमसाठी प्रयत्न करत असताना चार बॉलचा खेस आपल्या टीमची नौसंख्या जाऊन पोचते सत्तावीस ट्वेंटी सेव्हन सत्तावीस या आकड्यावर स्वैंग मिस पुन्हा एकदा चांगला चेंडू पुन्हा एकदा चांगली लाईन लेन पाहायला मिळते आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली सगळ्याच गोलंदाजाने प्रभावी मारा केलाय आणि हतेगाव संघाला मात्र कुठेही संधी दिली जा, जात नाही अखेरचा आणि शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवर देखील टॉप एज विकेट किपर त्याच्या खाली आहे आणि चूक करणार नाही सात गडी बाद आता मात्र चार षटकांचा केस संपलाय सात गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे तब्बल सत्तावीस सचिन गायकवाड आणि यांच्या शुभासे टॉस केला जाईल आणि टॉस सेरेमनी साठी मी पुन्हा एकदा निलीश मर्डेकर यांना विनंती करतोय की आपण टॉस करून घ्या धन्यवाद विघ्नेश सर पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच क्रमांक कडे आणि मॅच क्रमांक चार, चार काही क्षणातच आपल्या समोर येईल परंतु तत्पूर्वी करूया दोन्ही संघांमध्ये आपण टॉस आणि हा टॉस इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करूया दोन संघांमध्ये पुढची लढत येते तर टॉस आपण करूया एका बाजूला टीम आहे ढानकेवाडी विपक्ष किनरेवाडी या दोन संघांमध्ये आपण नाणेफिकीचा कौल करूया चला दोन्ही कॅप्टन्स आमच्यापर्यंत या आपण टॉस करूया पुढील मॅच आपली आहे जय बजरंग स्पोर्ट्स धानकेवाडी विपक्ष शिवरत्न स्पोर्ट्स किनरेवाडी या दोन संघांमध्ये पुढची लढत आपल्या समोर येईल परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील एक चांगली मॅच सुरू आहे मॅच क्रमांक तीन काळंबाडी विरुद्ध हातेगाव ही मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि याच मॅच दरम्यान आपण करूया टॉस मॅच क्रमांक चार ढानकेवाडी विपक्ष किनरेवाडी या दोन संघांमध्ये आपण हा टॉस करतोय छापा हा कॉल आहे तर किनरेवाडी टॉसचा कॉल देईल आपण पुन्हा कॉल स्पिन करूया छापा हा कॉल आहे आणि का आटा आलेला आहे म्हणजे ढानकेवाडीने टॉस जिंकला ढानकेवाडी टॉस जिंकताय काय निर्णय असेल बॅटिंग बॅटिंग कराल किती धावांचं प्रलोभन या मॅचमध्ये ठेवाल पन्नास एक धाबा पन्ना पन्ना गोलंदाजी करायचं आहे टीम किनरेवाडीला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न या मॅच दरम्यान टीम ढानकेवाडीला कराल अरे आम्ही तीस पस्तीस पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू तीस पस्तीस स्पर्धा थ्री सिक्स्टीला आहे एक चांगलं आयोजन बेंगडेवाडीकडून आपल्या भेटीला आले स्पर्धेबद्दल आपल्या भावना कशा आहेत स्पर्धेचं नियोजन आहे आम्हाला त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो दादा तुमच्याकडे मेन बेंगडेवाडीकडून ही स्पर्धा आली आहे तर निश्चित आपण मान्यवरांचा आभार मान्य आणि दोन्ही संघांना आपण खूप सार्या शुभेच्छा या मॅच साठी देवी आणि पुन्हा एकदा वळूया ऐकूया कळमवाडी विरुद्ध हातेगाव या मॅच मध्ये ग्लोरियस व्हॉइस ऑफ नवी मुंबई एक उत्कृष्ट समालोचक आणि विविध स्पर्धांना ज्यांचा आवाज लाभतो मग त्या स्पर्धा पनवेलच्या असो किंवा रायगडच्या असो किंवा ठाणे जिल्ह्यातल्या असू ऐकूया आपण विघ्ने मडवी सरांना सत्र क्रमांक दोन मध्ये हॅलो तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मॅचला होते सुरुवात पहिला बॉल पहिला बॉल जर पाहिला तर डाऊन द लेग साईड अंपायरचा सा कॉल येते व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने या मॅचला होते सुरुवात षट क्रमांक पहिला हाताळण्यासाठी स्वप्ने लिहितोय ज्याने खूप चांगला स्टार्ट करून दिला होता आपल्या टीमसाठी आता मात्र पहिल्या बॉलवर अतिरिक्त धाव मिळते एक धावानं अवंतर धाव संख्येने षटकाला होती सुरुवात पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथ ने गोलंदाजी केली जाते अठ्ठावीस धावा जर तुम्हाला डिफेंड करायची आहे तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला विकेट प्राप्त करावे लागतील त्यासाठी प्रयत्न करावा लागेल अशा पद्धतीची जर गोलंदाजी केली तर हा मॅच तुमच्यापासून निघून जाईल यावेळेस हेलिकॉप्टर लागवला चेंडू जातोय ऑन साईडला वाईट इश लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षक आहे एकच धाव येते आपलं खातं उघडलं अक्षयने अक्षयीने पहिलं षटक सुरू असताना तीन धावा दफल करावा लागलीत पहिला बॉलचा खेस संपला लगातारचे दोन वाईट बॉल हाताळले गेलेत गोलंदाज स्वप्नीलने अठ्ठावीस धावांचं टार्गेट आहे चोवीस बॉल अठ्ठावीस धावा एक सोपं आव्हान आहे पण क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नियम नाही क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही अनिश्चिताने भरलेला खेळ आहे यावेस ऑन साइडला फटका चांगला आहे क्षेत्रक्षक तिकडे पोहोचेल पण वन बाउंस, ओव्हर द हेड फिल्डरच्या डोक्यावरून जातोय सीमारेषी पलीकडे चार धावांसाठी चौकार टीमची संख्या जाऊन पोहोचते सात या आकड्यावर पहिलं षडक येथे मार्गस्थ असताना अठ्वीस धावा डिफेंड करत असताना या वीस फुलर लेनचा चेंडू आहे पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आहे अगदी वेगाने चेंडू जाईल आणि सी मारेषे पलीकडे लगातारचा दुसरा चौकार फलंदाज विकाशच्या बॅट मधून बॅक टू बॅक टू बॉल सद त्यांचं देखील सर्ष स्वागत आहे सुस्वागत मूर्यचषक दोन हजार तेवीस यावेळी चूक करतोय पुन्हा एकदा विकेट किपरचा कोण गेला चेंडू जातोय लाँग स्टॉप बाउंड्री लगत दोन धावा कम्प्लीट होताना पाहायला मिळतील चांगलं रनिंग बिटवीन द विकेट चांगली बॅटिंग पण इथे खराब प्रदर्शन पाहायला मिळतोय हातेगाव टीमकडून गोलंदाजीमध्ये दे देखील धार चांगली ठेवणं गरजेचं आहे विकेट किपर देखील चूक करतोय टीमची धावसंख्या दोन्ही सक्ती जाऊन पोचते तेरा या आकड्यावर तेरा धावा धावाल करावं लागेल इथे लाईन आपण पाहिलं तर ही चांगली लाईन आहे ऑपस्टवर मारा करावा लागेल ऑबस्टॉमवर गोलंदाजी करावी लागेल कारण की आपण जर पाहिलं तर ग्लिन मॅग्रात हा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आयुष्यभर ऑपस्टमवर मारा ठेवला ऑबस्टमवर गोलंदाजी केली आणि तो देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी झाला एक दिग्गज गोलंदाज म्हणून या गोलंदाजीची गणना केली जाते त्याचं श्रेय मात्र कन्सिस्टंट गोलंदाजी लाईन अँड लेंथ यावेळेस भाऊ शकाल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहायला मिळतोय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि अशा तऱ्हेने जर पाहिलं तर दोन धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोचते पंधरा या आकड्यावर षटक क्रमांक संपलं गेले पहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे बिनगडी बाद पंधरा धावा आता मात्र अठरा बॉल आणि वीस धावांची आवश्यकता आहे तर मागच्या मध्ये माँच जे अर्धशतक झळकवलं गेलं होतं मॅन ऑफ द ची ट्रॉफी ते खिताब राहिलं होतं त्यासाठी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याने झळकावलं अनिकेत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि चोपन्न धावांची एक विस्फोटक फलंदाजी करत असताना मात्र मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत या प्लीज मंचावर आणि आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करा मान्यवरांच्या शुभस्थिती दिलं जाईल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी षड क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रकाश येतोय अवघ्या तेरा धावांची आवश्यकता आहे वर अक्षय पाहायला मिळतोय पहिला बॉल इथे मात्र इन आऊट आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता चांगली लाईन चांगली लेंथ पाहायला मिळते षटकाला डॉट बॉलची सांगता होती अप्रतिम असं आयोजन या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये दे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे फुलर लेन्थचा चेंडू आहे बेक कुंदिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून गोलंदाजाने केली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही चेंडू जातोय सी मारेचे पलीकडे साधा माझी षटकार आणि अरविंद दादा भेंगडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ सन्मान आहे चेंडू जातोय पलीकडे फलंदाज अक्षयच्या बाट येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल ज्याने अर्धशतक झळकवलं चोपन्न धावांची विस्फोटक फलंदाजी केली आणि त्या खेळाडूला दिलं जाईल सामना वीरचा पुरस्कार देखे। देखे। या मॅन ऑफ द मॅच थँक्यू व्हेरी मच अतुल पन्हाळकर यांचा देखील सन्मान देखील केला जाईल अलव अरविंद बेंगडे साहेब यांच्या शुभ हा सन्मान देखील केला जातोय यावेळेस मॅचला आपण पाहू शकाल मॅच होते फिनिशतरने सामना जिंकलाय अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आणि चांगला खेळ पाहायला मिळाला काळम काळमवाडी टीम कडून काळमदेवी स्पोर्ट्स पहिला विजय संपादन करतोय कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे या मॅच मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल गोरख या गोलंदाजाला कारण की एक षटक एक धाव देऊन तीन गडी बाद केले गोरख ठरला या मॅच मॅन ऑफ द मॅच या गोरख आपण मॅन ऑफ आप द मॅच ची ट्रॉफी आपल्या आपण स्वीकार करा चला कॉमेंट्री मध्ये पुन्हा केला जाईल बदल बदल हा सृष्टीचा नियम आहे येईल मायक्रोफोन वर एक उत्तम दर्जेचा समालोचक आणि ज्याच्या वाणीमध्ये कणखरता आहे ज्याची वाणी सध्याच्या घडीला चर्चेमध्ये